जी रस्त्यांची अवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला इथं निवेदन दिलेलं आहे की काही दिवसांपूर्वी तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्या खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये काही लोकांना जीव गमावावा लागलेला आहे आणि प्रत्येकजण काही तक्रार देत नाही किंवा मीडियापर्यंत जात नाही त्यामुळे सर्वच घटना काही जनतेसमोर येत नाहीत. पण ही वाईट परिस्थिती आहे. मी एक समजू शकतो, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी समजू शकतो की बाबा पाऊस खूप झाला, उशीरपर्यंत चालला म्हणून रस्त्याची. पण पाऊस उघडून पण आता 1.5 महिना होऊन गेलेला आहे तरी कुठेही कुठं मलमपट्टी दिसत नाही, कुठंतरी मुरूम टाकायचं, माती टाकायची असं चालू आहे. तात्पुरतं तसं नको आहे आम्हाला. चांगल्या क्वालिटीचं डांबर, चांगल्या क्वालिटीची खडी घेऊन ते पॅचिंग लवकरात लवकर तातडीने करण्यात यावं. नाहीतर जी आमच्या सातारा जिल्ह्यातील जनतेची अवस्था आहे तीच अवस्था काय आहे, कसे खड्ड्यातून टू व्हीलरवर गेल्यानंतर, फोर व्हीलरमधून गेल्यानंतर, वेगळ्या वेगळ्या वाहनातून गेल्यावर काय अवस्था होते, ती सर्व अधिकाऱ्यांना आम्ही त्या गाड्यांवर बसून 15 दिवसामध्ये जर तातडीने ही कारवाई नाही झाली आणि पॅचवर रस्त्यांची अवस्था सुधारली नाही तर 15 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांना एक त्यांची सहल काढणार आहे मी आणि त्यांना टू व्हीलरवर, फोर व्हीलरमध्ये, वेगळ्या वेगळ्या वाहनांमध्ये बसवून या सर्व जे काही आज मी जिल्ह्यातील रस्ते नमूद केले त्या त्या रस्त्यांवर या अधिकाऱ्यांना फिरवणार आहे. आमच्या जनतेचे काय हाल होतात हे यांना फक्त जाणीव व्हावी याच्यासाठी हे आम्ही करणार आहे येत्या 15 दिवसामध्ये. त्यामुळं शासनास, प्रशासनास विनंती आहे की तातडीने जनतेचे जे हाल होत आहेत ते तातडीने थांबवावे. आणि आम्ही कधीही लक्ष दिलं नाही की ती कॉन्ट्रॅक्ट घेतात, कोण काय करत असतं. पण जर जनतेला एवढे जर हाल व्हायला लागले की खड्ड्यांमुळे आमचे जीव जायला लागले तर एवढे जीव आमचे काही, सातारा जिल्ह्यातील जनतेचे जीव एवढे स्वस्त नाहीत. तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाईलने निश्चितच अनोखं आंदोलन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.